हे गोड शंकरपाळ्या बनवण्यासाठी जवळपास आपण 200 मिली तूप घेतलं आहे आणि ते आता आपण गरम करतोय. करायचं मम्मी कुसकुशीत होतात ना शंकरपाळे. अच्छा, म्हणजे साधारण 1 किलो मैद्यामध्ये आपण तेवढं घालणार आहोत. हो हो. ओके, तर 1 किलो खाऱ्या शंकरपाळ्या म्हणतो ना आपण. 200 ml काय घातलं होतं मम्मी? तेल. आता हे बघा, मलई वाल दूध आम्ही घेतोय जवळपास तेवढंच 1/2 लिटर. ते आम्ही शंकरपाळ्याच्या त्या तुपामध्ये गोवन ज्याला म्हणतात त्याच्यात टाकलंय. आणि मम्मी याच्यात काय टाकणार आपण आता? साखर, पिठी साखरच घालते मी म्हणजे लवकर होते. ही आम्ही डिमांड मधून आणलेली पिठी साखर. आता हे बघा, या वाटीचा आमचा अंदाज आहे सध्या. ही 1/2 किलोची वाटी आहे. तर एवढं वाटी भरूनच आम्ही तूप घेतलंय. वाटी भरून हे घेणार आहे. ही जरा भरली नव्हती ना, मग टाकते परत. अच्छा, पण अंदाज आहे वाटीचाच. वाटी वाटीच. वाटी भरून आपण जे आहे पिठी साखर पण घ्यायची. आणि ना थोडं मीठ घालायचं याच्यामध्ये. आणि चवीनुसार चिमूटभर मीठ मम्मीने टाकलंय. ते छान शंकरपाळी लागलं चवी. तर हे उकळलं हे याच्यामध्ये. वा, आता हे उकळल्यानंतर याच्यामध्ये मैदा. 1 किलो मैदा बसेल याच्यात? नाही, मी दुसरं एक वाळ घ्यायलं. तर हे बघा, जेव्हा आपण सगळं घेतलं तेव्हा हे एवढं होतं. आणि बघा, आता जसं जसं मी साखर विरघळली तसं ते एकदम खाली गेलं. तर मम्मी म्हणतायत की जरी पिठी साखर आहे तर आपण थोडी अजून घालू. पिठी साखर कमी फिकी असते ना ती. आपली साखर टाकली की ती कशी गोड असते. ते जरा जास्तच टाकायला लागेल मला वाटतं. ओके, तर आपण पेटी जाता थोडी अजून टाकू. ही जी आहे, आपण 1/2 वाटी साखर अजून टाकली. म्हणजे जवळपास 300 ते 350 ग्रॅम आपली पेटी साखर केलेली आहे. तर ही जवळपास 1/2 किलो साखर झाली ती, कारण फिक्की आहे साखर म्हणून जरा जास्त घातली आम्ही. तर असं ठोक करायचं काय प्रमाण नाहीये. मम्मी ते पदार्थ बनवत असताना अंदाजाने जे आहे त्या प्रमाण थोडस कमी जास्त होत आणि आपल्याला कळेलच या अंदाजाने शंकरपाळे कशा होते. वा, हे झालं मम्मी घट्ट. उकळू द्यायचं का आता? उकळलं का ते? नाही. हो, उकळायला आलं. बंद करायचं? हो, ते उकळायला आलं. तर हे बंद करतोय आपण. आणि तोपर्यंत इथे बघा, हे 1 किलो मैदा जो आहे ते पॅकेट आपण घेऊया. 1 किलो मैदा आपण एका मोठ्या घुमिल्यामध्ये काढलाय आणि त्याच्यामध्ये हे मोहून घालून आपण ते मळणार आहोत. तर जवळपास 1/2 लिटर दूध, 1/2 किलो तूप आणि 1/2 किलो पिठी साखर. लेअर येत ना. वा, तर बघा हे मोहन गेलं शंकरपाळीच्या पिठामध्ये. तर मम्मीनी मस्तपैकी त्यांची अरेंजमेंट केली बसण्याची छान. आणि त्याच्यामध्ये आता आपण हे बघा, हे पीठ जे आहे गरम गरम करायचं आणि गरम गरम करायला घ्यायचं मस्तपैकी. अच्छा, गरम गरम असं गरम गरमच करायचं. हा, चालतंय की? हात भासतो ना म्हणून तरी थोडस त्याची हीट कमी होईलच ना. म्हणजे मुरू द्यायचं असेल ना साधारण? काय नाही, मुरू द्यायचं, गरम गरमच करायचे, मस्त खुशखुशीत होतात मग. अच्छा, ओके. तर हे बघा, ज्यांना बनवायची आणि बनवून दुसऱ्यांना खायला घालण्याची इच्छा असते ना, ते स्वतःला होणाऱ्या त्रासाला पूर्णपणे इग्नोर करतात. आता हे खूप गरम आहे पण ते असं म्हणतात की नाही, हे आपण गरम गरमच लाटायचं म्हणजे छान खुसखुशीत आपली शंकरपाळी होईल. तर मम्मीचा कुठलाही आई भाजत नाहीये तुम्हाला? बापरे, गरम आहे ते चटका बसत. तर हे बघा, हे गरम गरमच मळलंय. आणि बघ, 1 किलो पीठ बरोबर 1 किलो पिठाच्या वाण्याने बरोबर झालं. म्हणजे कमी जास्त बिलकुल नाही. तर हा अंदाज असा अनुभवानेच येतो. एवढ्या वर्षांचा तुमचा अनुभव आहे फराळ बनवण्याचा, संसार करण्याचा. वा, देते याला आणि आम्ही लगेच करायला घेणार आता.
आणि करायला घेणार तेव्हा तुम्हाला दाखवणारच. आपलं शंकरपाळीचं पीठ थंड झाल्यावर त्याचे असे एवढ्या साईजचे गोळे बनवले आणि मम्मी आता ते लाटत आहेत. आणि हे बघा, एक लॉट इकडे तळला देखील जातोय आणि इकडे तयार झालेली शंकरपाळी देखील बघा, ही अशी छान त्याला पदर देखील सुटलेले आहेत. आणि आपण जवळपास अर्धा किलो त्याच्यामध्ये पेठी साखर टाकली आणि मी खाऊन बघितले, एकदम परफेक्ट अशी ती शंकरपाळी चव झाली आहे. तर आता आपण ही बघू. त्याच्यामध्ये तूप तूप असल्यामुळे ते हे होते ना, तुटते ना. आता या शंकरपाळ्यांना आकार देण्याचं काम सुरू आहे. मम्मीने एक खूप मस्त झटपट आयडिया काढली आहे. साईडचं जे काही वाकडं तिकडे झालं ते काढूनच टाकायचं. मधला तो स्क्वेअर ठेवला आहे, त्याला आता आपण असे आपल्याला ज्या साईजचे पाहिजे त्या साईजचे शंकरपाळे करू शकतो. आम्ही असं मीडियम साईजच्या आता जवळपास पुढचे 2-3 आठवडे आमच्यासाठी चहासोबत खाल्ला जाणारा हा प्रकार आहे. हो ना मम्मी? वा, आपण बघतोय कशा परफेक्ट स्क्वेअरवाल्या ह्या शंकरपाळ्या ज्या आहेत ह्या कट केल्या गेल्या. एक्स्ट्राचा पार्ट मम्मी काढून टाकते. आणि हे बघू शकतो आपण की कशा एका साईजच्या ज्या आहेत त्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत आणि एकदम सुशीत मस्त झालेल्या आहेत. सुपर सॉफ्ट शंकरपाळी. हा साधारण ब्राऊन रंगाच्या ह्याच्यानंतर कळतो ना आपण, बिस्किटसारखा कलर ना. हे बघा, ह्याला छान असे पदर देखील सुटलेत आणि खरं सांगू का, खरंच खूपच सुंदर झाले ते शंकरपाळ्या. तर तुम्ही देखील या पद्धतीने बनवून पहा आणि आम्हाला कळवा कमेंट्समध्ये कसे झालेत ते. आणि अशा प्रकारचे अजून रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅपी दिवाळी.